एसटी महामंडल की हड़ताल रहते भी पूरे महाराष्ट्र में एसटी के बस के चक्के थम गए हैं। तब लोगों ने अपना मोर्चा प्राइवेट ट्रेवलर्स की और ऑटो रिक्शा की ओर मोड़ा है। बढ़ते दबाव के रहते या आए हुए मौके का कुछ जगह फायदा उठाने के लिए किराए में वृद्धि कर दी गई है, लेकिन हिंगनघाट शहर में ट्रेवल्स मालिकों ने किसी प्रकार का किराया नहीं बढ़ाया है। अभी तक 100 रुपए किराया जो नागपुर हिंगनघाट का था वो ही है, लेकिन बीच वाले प्रवासी है उनसे नागपुर का किराया लिए जा रहा है। एसटी बस बंद रहते प्राइवेट परिवहन से दबाव बढ़ा है। महामंडल की हड़ताल खत्म होने तक परिस्थिति सामान्य होने के आसार नजर नहीं आ रहे हैं। असुविधा का सामना प्रवासियों को हो रहा है, लेकिन प्रवासी असुविधा को नजरअंदाज करते हुए प्रवासी अपने मंजिल की ओर सफर कर रहे हैं। हिंगनघाट मध्ये तिकीटी मध्ये काही दरवाढ झाली आहे का तेव्हा प्रवासाकडून विचारूया, काय म्हणणं आहे तुमचं? नक्कीच नाही, ही फार चांगली बाब आहे की हिंगनघाट येथील ट्रॅव्हल्स मालकांनी कोणत्याही प्रकारची दरवाढ न करता एक प्रकारे आम्हा प्रवाशांना एक दिलासाच दिलेला आहे आणि त्यांची सुविधा पण चांगली आहे। सुविधेबद्दल काय म्हणणं आहे बाकी वेळेच्या आणि यावेळच्या सुविधेबद्दल काय म्हणणं आहे? सुविधेबद्दल असं आहे की यावेळेस प्रायव्हेट बसेसवरती फार मोठ्या प्रमाणात दबाव पडलेला आहे आणि त्यांना म्हणजे जे आहेत लोकच आहेत तेच फार मोठ्या प्रमाणात इथे गर्दी करत आहेत। आता त्यांना पर्याय नाही आहे की त्यांनी काही लोकांना स्टँडिंग न्यावंच लागतं, त्याच पद्धतीची हलकीशी असुविधा थोडी लोकांना होते, परंतु त्याशिवाय आम्हा प्रवाशांकडे काही पर्याय नाही, कारण की आम्हाला तर जायचंच आहे आणि इथे बस संख्या फार कमी असल्यामुळे ती थोडीशी असुविधा आम्हाला सोसावी लागेल। प्रायव्हेट बसेसवरती आहे दबाव नक्कीच वाढला आहे, तेव्हा प्रायव्हेट बसेस मालकांकडून काही तिकीट हिंगनघाटात वाढले गेले का त्याबद्दल विचारूया प्रवाशांकडून काय म्हणणं आहे दादा? प्रवासामध्ये काहीही तिकीट वाढलेली नाही आहे आणि तसं लोकांना आजकाल प्रायव्हेटीकरणामध्येच जास्त रस राहते। एसटी महामंडळाकडे तर लोक जास्त वळतच नाही आहे, कारण की त्यांच्या सोयी गाडी भंगार सर्व ह्या गोष्टी आहे, त्यामुळे जे आहे ते प्रायव्हेटीकरण। एकूण यावेळेस या प्रवासात करताना महामंडळाचा संप असताना काही त्रास वगैरे? काही त्रास होऊन नाही राहिला प्रवाशांना आणि तिकीट रेट जे आहे तेच आहे दर, आणि असं सांगण्यात येत आहे की तिकीट दर वाढलेले आहे पण वाढलेले नाही आहे। महामंडळाचा जेव्हा संप असतं आणि आपण ट्रॅव्हल्स पॉईंटवर आलो, ट्रॅव्हल्स मालकाकडूनही जाणून घेऊया काय म्हणणं आहे त्यांचं, तिकीट दर वाढ केली का क्या काय नाही आपका? हमने कोई टिकट बढ़ाया नहीं है, एसटी की 120 रहने की बजाय हम 100 रुपये पैसेंजर से ले रहे हैं। डीजल बढ़ गया, महंगाई बढ़ गई, फिर भी हम लोगों को यहाँ सुविधा दे रहे हैं, कोई बात की तकलीफ नहीं है यहाँ पे, और जितनी सेवा हम देने की कोशिश कर रहे हैं। क्या आपको दबाव बढ़ा के ये जो संप रहने की वजह से जो एसटी का संप शुरू है तो आपके ट्रैवल पॉइंट पे जो है गर्दी बहुत दिख रही है, तो आपका दबाव बढ़ा क्या आपने? नहीं, दबाव अब नहीं बढ़ा है, जो गाड़ी है जो लेवल में जा रही है गाड़ी, कोई दबाव नहीं बढ़ा। कुछ भविष्य में टिकट दर बढ़ या ज़्यादा टिकट लेने का कुछ यानी टिकट में बढ़ोतरी करने का कोई फैसला? नहीं, कुछ भी नहीं, ऐसा कुछ नहीं है। एकूणच हिंगनघाटच्या ज्या ट्रॅव्हल्स मालकांकडून समोरही काही तिकीट वाढवल्या जाणार नाही अशीच प्रतिक्रिया ट्रॅव्हल्स मालकांकडून आहे, म्हणजे हिंगनघाटाचं एकूणच तिकीट दरवाढ जे आहे ट्रॅव्हल्सचं झालेलं नाही आहे। 100 रुपये जे तिकीट होतं तेच तिकीट घेतलं जात आहे। आम्हाला भेटली आहे त्यांच्याकडून जाणून घेवा काय, कुठल्या शाळेत आहे रे बाबू? आंबेडकर। बस स्टँडवर कशासाठी आले होते तुम्ही आता? बस पाहण्यासाठी। बस स्टँडवर संपत आहे पण संपाच्या दरम्यान तुम्ही आता कशाने येत आहे? ॲटो। तुम्हाला असुविधा होत आहे का? बसच्या ज्या पासेस काढल्या आहे सगळ्या काढल्या आहे, तर मग यावेळेस असुविधेचा सामना करावा लागत आहे का? एकूणच या शाळेकरी मुलांना जे आहे बस स्टँडवर येऊन फेरफटका मारून वापस जावं लागते आणि त्या पासेस काढल्या आहे त्या पण त्यांच्या आता म्हणजे बस बंद असल्यामुळं चालत नाही आहे, तेव्हा ॲटोनीच त्यांना प्रवास करावा लागते अशी स्थिती या शाळेकरी मुलांची आहे। कोरोना काळानंतर काही प्रमाणात शाळा सुरू झाल्या आहे, तेव्हा बस महामंडळाचा संप असताना म्हणजे असुविधेचा सामना शाळेकरी मुलांना सुद्धा करावा लागत आहे। हिंगनघाटचे NBCN न्यूज के लिए रवी योनोरकर की रिपोर्ट।